रामकृष्ण हरे बंधू भगिनींनो आज अपना सर्वांसाठी संत शेख महम्मद यांचा अतिशय गोडसा अभंग घेऊन येत आहे। ऐसे केले या गोपाळे नाही सोवळे ओवळे, ऐसे केले या गोपाळे नाही सोवळे ओवळे, ऐसे केले या गोपाळे नाही सोवळे ओवळे, ऐसे केले या गोपाळे नाही सोवळे ओवळे। काटकेतकीचा झाडा आत जन्मला केवडा, काटकेतकीचा झाडा आत जन्मला केवडा, ऐसे केले या गोपाळे नाही सोवळे ओवळे। नारळ वरुता कठीण परी अंतरी जीवन, नारळ वरुता कठीण परी अंतरी जीवन, ऐसे केले या गोपाळे नाही सोवळे ओवळे। फणसा अंगी काटे आत अमृताचे साठे, फणसा अंगी काटे आत अमृताचे साठे, ऐसे केले या गोपाळे नाही सोवळे ओवळे। शेख महम्मद अविंध त्याचे हृदयी गोविंद, शेख महम्मद अविंध त्याचे हृदयी गोविंद, ऐसे केले या गोपाळे नाही सोवळे ओवळे, ऐसे केले या गोपाळे नाही सोवळे ओवळे, नाही सोवळे ओवळे। पहा बर का किती गोड भंग आहे। प्रस्तुत भंगात संत शेख महम्मद म्हणतात, ऐसे केले या गोपाळे नाही सोवळे ओवळे। अहो, या गोपाळाने असं काही निर्माण केलेलं आहे, अशी काही सृष्टी निर्माण केलेली आहे की याच्यामध्ये कोणतीही गोष्ट सोवळी नाही किंवा ओवळी नाही, म्हणजे शुद्ध अशुद्ध पवित्र अपवित्र असं काही सुद्धा नाही। आणि यासाठी ते आपल्या सर्वांना अनेक प्रकारची उदाहरणं देतात। पहा बर का ते काय म्हणतात, काटकेतकीचा झाडा आत जन्मला केवडा। अहो, केतकीच्या झाडाला वरून वरून जरी काटे दिसत असतील तरीही आतमधून मात्र सुगंधी असा केवडा जन्माला येतो। पुढे ते म्हणतात, नारळ वरुता कठीण परी अंतरी जीवन। अहो, नारळ जरी वरून वरून कठीण दिसत असला तरी देखील त्याच्या आतमध्ये मात्र सुमधूर गोड असं काय आहे, तर जीवन म्हणजे पाणी आहे। पुढे ते म्हणतात, फणसा अंगी काटे आत अमृताचे साठे। अहो, वरून वरून जरी फणसाला काटे दिसत असतील तरी देखील आतमध्ये सुमधूर अमृतासारखे गोड असे गरे असतात। आणि सर्वात शेवटच्या चरणामध्ये संत शेख महम्मद म्हणतात, शेख महम्मद अविंध त्याचे हृदयी गोविंद। अहो, जरी शेख महम्मद अविंध म्हणजे मुसलमान असतील तरी देखील त्याच्या हृदयामध्ये सुद्धा गोविंदच आहे, गोपाळच आहे। याचाच अर्थ असा की या सर्व सृष्टीमध्ये एकच गोविंद गोपाळ सामावलेला आहे। पहा बर का हा जो काही संत शेख महम्मद यांचा अभंग आहे, ही जी काही रचना आहे, ही आपल्या मराठी माध्यमाच्या इयत्ता 4थीच्या अभंगवाणीमध्ये आहे। आपणा सर्वांनाच हा अभंग निश्चित खूप खूप आवडला असेल। आपण सर्वांनी हा अभंग वेगवेगळ्या चाली लावून म्हणायचा आहे, या अभंगातील रस अगदी गोडीने चाखायचा आहे। आपण पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या गोड अभंगासहित। तोपर्यंत रामकृष्ण हरी।